नमस्कार, मी नामदेव राजाराम ताकवणे, विमा सहकारी साखर कारखान्याचा सभासद आहे. या कारखान्याचा माजी संचालक आहे. 19 नोव्हेंबर रोजी राज्य सहकारी बँकेने हे कारखाना भाडेतत्वावर देण्याची एक नोटीस जाहीर केली लिलावाची, आणि त्याच्या अगेन्स्ट आम्ही या कारखान्याच्या 27 सभासदांना DRT कोर्टामध्ये एक अपील सादर केलं. यात निविदेवर हरकत घेतली आणि त्याची काल सुनावणी होऊन ही प्रक्रिया थांबवली. 22 डिसेंबरपर्यंत त्यांनी त्यांचं राज्य सहकारी बँकेने आणि कारखान्याच्या संचालक मंडळानं आपलं म्हणणं मांडावं यासाठी ती मुदत दिलेली आहे. कारखान्यावर राज्य सहकारी बँकेचं 16 कोटी कर्ज आहे, पण कारखान्याची एकूण मूल्याचा विचार केला तर 350 कोटीची ही प्रॉपर्टी अवघ्या 16 कोटीसाठी 25 वर्ष वाटायची. हे एक प्रकारे कारखान्यावर आणि या 49,000 सभासदांच्या अधिकारावर घाला आहे. या विरोधात आम्ही एक चळवळ उभी केली आणि याचंच प्रत्यमुनकाल आम्ही कोर्टामध्ये जाऊन तो स्टे आणू शकलो. हा कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा, हा कारखाना चालू व्हावा आणि तो सभासदांच्याच मालकीने चालावा यासाठी आगामी कालामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि सगळ्यांना बरोबर घेऊन हा कारखाना चालवणार आहोत. आज या सगळ्या प्रसंगी योगी बाबा आहेत, प्रल्हादांना आहेत, मंगेश आहेत, अनुदादा आहेत, अनेक तालुक्यातले सहकार राजाभाऊ कदम आहेत, त्यानंतर आपले गोरखराव फुलारी आहेत, अन्य अनेक जण आहेत की आज ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बरोबर आहेत. आणि हा एक लढा ही सहकार चळवळ वाचवण्यासाठी उभा राहील. मला विश्वास आहे की आगामी कालावधीमध्ये विमा सहकारी साखर कारखाना हा या प्रक्रियेमध्ये वाचेल.